बजाज नगर येथे टेम्पो आणि कार यामध्ये अपघात झाला. या अपघातात 2 जण जखमी झालेत. शेख नझीर पठाण आणि सद्दाम निजाम शेख हे दोघे त्यांच्या कारमधून सियाट कंपनीकडून पंढरपूरकडे येत होते. त्या दरम्यान शुभम इंडस्ट्रीचा टेम्पो हा जोगेश्वरीकडून ज्योतिर्लिंग इंडस्ट्रीकडे जात होता. या दोन्ही वाहनांच्या चालकांनी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली ठेवून चौकाचे भान न ठेवता भरधाव वेगात वाहन चालविल्याने हा अपघात झाला. या अपघातात टेम्पोची डिझेल टाकी फुटून रस्त्यावर डिझेल झाडले तर टेम्पो उलटल्याने कंपनीच्या मालाचे नुकसान झाले. तसेच कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कारमधील दोघे जण जखमी झालेत. त्यांना बजाज नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ASI रावसाहेब जोंधळे आणि चार्ली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.